सुप्रभात मित्रांनो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय सुंदर असा प्रेरणादायक लेख, जो लिहिला आहे माझे मित्र निलेश परतानी यांनी. निलेश परतानी हे अमरावतीला असतात, ते एक मोटिवेशनल स्पीकर आहेत, लाईफ कोच आहेत, आणि त्यांनी लिहिलेल्या या लेखाचं शीर्षक आहे शेवटची सुट्टी. तर ऐकूया. एक इंग्रजी चित्रपट आहे लास्ट हॉलिडे, आयुष्याची शेवटची सुट्टी. खरंच हा एक डोळ्यात अंजन घालणारा सिनेमा आहे. याच्यातली नायिका ही सर्वार्थाने अगदी सर्वसामान्य असणारी तरुणी, त्यामुळे तिचं आयुष्यही अर्थातच सर्वसाधारणच. मात्र एक दिवस तिला अचानक कुठला तरी असाध्य रोग असल्याचं निदान होतं. मग ती ठरवते की आपण नोकरी सोडून अजूनपर्यंत जी सुट्टी घेणं परवडत नव्हतं त्या एका मोठ्या सुट्टीवर जायचं आणि शेवटच्या पैशापर्यंत सगळे पैसे उधळून टाकायचे. मग ती ऊंची पोशाख खरेदी करते आणि एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आपण श्रीमंत असल्याची बतावणी करत उच्चभ्रू वर्तुळात वावरते. तिथे तिच्या नशिबाचे फासे पालटतात आणि ती जुगारामध्ये 100,000 डॉलर्स इतकी प्रचंड मोठी रक्कम जिंकते. आता तिला बतावणी करण्याची गरजच राहिलेली नाही. लक्ष्मी खरोखर तिच्यावर प्रसन्न झालीये. तिला आनंद तर होतोच, पण ती देवाला विचारते, व्हाय नाऊ, अरे आयुष्य संपत असतानाच का तू एवढा मेहरबान झालास माझ्यावर. पण आता तिला कशाचंच काही सोयर सूतक नसतं. तसंच तिला आता आणखी काही गमावण्याची सुद्धा भीती राहिलेली नसते आणि म्हणून ती तिचं उरलेलं आयुष्य अगदी खरेपणाने जगायचं ठरवते. समाजात वावरताना लागणारा दांभिक सभ्यतेचा बुरखा फाडून टाकून स्वतःशी आणि इतरांशी निव्वळ प्रामाणिकपणे ती राहते, वागते आणि बोलते. आणि त्याच वेळी तिला जाणवतं, आतापर्यंत आयुष्य गृहीत धरताना आपण आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने जगलोच नाही, केवळ भविष्य आणि लोक काय म्हणतील याची चिंता करण्यातच हे सुंदर आयुष्य आपण अगदी फुकट घालवलं. आय हॅव वेस्टेड टू मच ऑफ टाईम ऑन अझम्पशन्स, नाऊ आय हॅव टाईम ओनली फॉर द रियालिटी. असं म्हणत आपलं शिल्लक राहिलेलं 2 आठवड्यांचं आयुष्य सच्चेपणाने जगायला ती सुरुवात करते. तिच्या डिपार्टमेंटल स्टोअर ओनरलाही ती खरी खोटी सुनावते, त्याच्या चुकीच्या वागण्याची जाणीव त्याला करून देते आणि अचानक तिला असं कळतं की तिचे रिपोर्ट चुकीचे आहेत. तिला कसलाही आजार नाही आणि ती एवढ्यात मरणारच नाहीये. तेव्हा मात्र तिच्या आनंदाला अगदी पारावार राहत नाही. पण या लास्ट हॉलिडेने शिकवलेला धडा ती कधीच विसरत नाही. तिला तिची नोकरी आणि तिचा प्रियकर दोघेही परत मिळतात. आता या गोष्टीतला फिल्मी भाग सोडला तर नायिकेच्या या आयुष्याचा प्रवास खरंच विचार करायला लावणारा होता. आपणही आजचा आत्ताचा क्षण कधी भरभरून जगतच नाही. आपल्या मनात कायम उद्याचीच चिंता असते. काहीतरी अशाश्वत मिळवण्यासाठी कायम हात सोडून पळत्या पाठीमागे आपण जीवाच्या आकांताने पळत राहतो. इतरांपेक्षा मागे पडू नये म्हणून मनाविरुद्ध जगाच्या शर्यतीत सहभागी होतो. सगळा आनंद सगळी मजा एखाद्या कुठल्या तरी सुट्टीत उपभोगण्यासाठी शिलकीत टाकत जातो आणि हे सगळं व्यर्थ आहे. जे खरंच हवं होतं, आनंद समाधान, हे या कशातच नव्हतं हे कळायच्या आतच ती शेवटची सुट्टी येऊन लागते. शिलकीतली पुंजी तशीच राहून जाते, न वापरलेली, कोरीच्या कोरी, पण आता निरुपयोगी. आपण सर्वजण नेहमी वयाच्या 55-60 वर्षापर्यंत काम करत, पैसे कमवत आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत धावत राहतो. मनात विचार असतात की आता तरुण आहोत, तोपर्यंत काम करूया, नंतर रिटायर झाल्यावर आपल्या शेवटच्या सुट्टीत आपापले छंद आवडी त्याप्रमाणे वागू आणि जगूया. पण तोपर्यंत आपला स्टॅमिना कमी झालेला असतो. बऱ्याच जणांना वेगवेगळ्या व्याधी जडलेल्या असतात,
वयोमानानुसार आपल्यावर बरीच बंधनं आलेली असतात आणि शेवटच्या सुट्टीत करण्याचे बरेच मनसुबे हे प्रत्यक्षात येतच नाहीत किंवा मनातल्या मनातच राहून जातात. या शेवटच्या सुट्टीपर्यंत वाट न पाहता आजचा प्रत्येक क्षण त्याच वेळी त्याच क्षणात चिंता आणि भय मुक्त असा जगून घेतला तर प्रत्येक क्षण त्या सुट्टी इतकाच आनंद देईल आणि सर्वांचं जीवन खरंच सुंदर आणि आनंदी होईल. मित्रांनो, शेवटच्या सुट्टीची वाट न पाहता आजच जगून घ्या असा अप्रतिम संदेश देणारा हा लेख लिहिला होता माझे मित्र अमरावतीचे लाईफ कोच निलेश परतानी यांनी आणि त्याचं अभिवाचन केलं होतं मी म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी. आपल्याला हे अभिवाचन माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळालं. जर आपल्याला हे अभिवाचन आवडलं असेल आणि आपल्याला माझ्या चॅनलवरील अन्य अभिवाचनसुद्धा आवडली असतील तर कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या अभिवाचनांना लाईक आणि शेअर करा, आपल्या मित्रमंडळींपर्यंत त्यांना जरूर जरूर पाठवा आणि एक चांगला संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आनंद मिळवा. धन्यवाद.